दारू उड़ून बघते तर दारात भीज होती. अगं आधी तर माझा विश्वासच बसेना पण नंतर खात्री पडली. मला का नाही सांगितलंस? अगं कसं सांगणार, आल्याला कोमलने मला शपथ घातली होती तिच्याबद्दल मी कुणालाही काही सांगणार नाही म्हणून. आणि म्हणून शिवाय तुझा साखरपुडा पण होता ना, त्या गडबडीत होतीस ना तू. अगं पण हो, म्हणजे सांगायला हवं होतं खरं पण राहिलं ते राहिलंच. हे फक्त मलाच नाही अजून एका व्यक्तीला सांगणं खूप महत्वाचं आहे. कोणाला? अगं असं काय करतेस? इन्स्पेक्टर आकाश, मी पाया पडते हो तुमच्या. प्लीज प्लीज कोणाला काही सांगू नका, काही सांग नका त्यांना प्लीज. नाही ग, तू नाही सांगणार कोणाला. म्हणू आपण या विषयावर नंतर बोलू. मंगेश, आम्ही घर सोडलंय आणि तू म्हणाल्याप्रमाणे तुझ्या आश्रमात यायला तयार आहेत. आई कुठे? आईला मी हॉस्पिटलच्या वेटिंग रूम मध्ये बसवून ठेवलंय, जाताना तिला घेऊन जाऊया. तुला पत्ता माहिती आहे ना आश्रमाचा? माझे काम आहे ते संपवून मी तुम्हाला भेटतो. हॅलो बॉस. बोल. जरा गडबड झाली. काय झालं? प्रशांतला सोडलाय, अर्थात मी त्याला सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीये, पोलिसांनीच त्याला सोडून दिलाय. बॉस मला काही हे साधं सुधं प्रकरण वाटत नाहीये. तुम्ही सावध राहा हेच सांगायला फोन केला होता. ठीक आहे, बघ तुम्ही. चला निघूया. म्हणजे आश्रमात चाललो ना आपण? आपण? हो. तुला काम होतं ना काहीतरी? कॅन्सल केलं. म्हणू तुझ्यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये मला. खरंच? शंका आहे तुला? चला. आश्रम तुमची राहायची सोय इथेच केली आणि अजिबात काळजी करू नका. इथल्या ज्या रेक्टर बाई आहेत ना त्यांची ओळख करून देतो, तुम्हाला जे हवं नको त्या बघतील. या ना आतमध्ये. तर प्रशांत नजरेतून निसटला. हा मंगेश चांगला मुलगा आहे. हा आपल्यासाठी खूप काही करतोय. आपल्यासाठीच काय, सगळ्यांसाठी खूप काही करतोय बघ. हल्ली नाही भावनाच नष्ट होत चालली बघ कुणासाठी काहीतरी करायचं. पण हा करतोय खर, कौतुकाच आहे सगळं. म्हणे त्याच्याशी मैत्री तोडू नको. हा मी तर म्हणते तू जमेल तेवढी मदतच कर त्याला.